घरगुती सिलेंडर 200 रुपयांनी तर उज्ज्वला योजनेतील गॅस सिलेंडर 400 रुपयांनी स्वस्त. उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 75 लाख गॅस कनेक्शनही मोफत मिळणार. सिलेंडरचा दर कमी करून मोदींकडनं बहिणींना रक्षाबंधनाची भेट. फडणवीसांची प्रतिक्रिया, तर हे जुमलेबाज सरकार, दर आणखी कमी करायला हवे होते. सुप्रिया सुळेंची टीका. राजीनामा घेता नसता तर भुजबळ तेव्हाच तुरुंगात गेले असते. राष्ट्रवादीच्या बैठकीत शरद पवारांचं भुजबळांना उत्तर. सोशल मीडियावर शिवीगाळ करू नका, निवडणुकांसाठी कामाला लागा. सरकारी कामं जनतेपर्यंत पोहोचवा, फडणवीसांचं कार्यकर्त्यांना आवाहन. तेजस्वी यादव आणि लालू यादव मुंबईमध्ये दाखल. मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थिती लावणार. तर मविया नेत्यांच्या बैठकीत इंडिया बैठकीच्या आयोजनाबाबत ठाकरे पवारांकडून आढावा. साडेचार वर्षात दर कमी करण्याबाबत सुचलं नाही का? आता 40% निर्यात शुल्क लावणं कुठला न्याय? सुप्रिया सुळेंचा सवाल. तापरवर्धा धरणग्रस्तांसोबत चर्चा झाली. 10 दिवसात तोडगा काढणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी बबन गित्तेंची नियुक्ती. परळीतनं बबन गित्तेंना धनंजय मुंडेंच्या विरोधात उतरवण्याचे संकेत. रोहिणी खडसेंवर नवी जबाबदारी. शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदी रोहिणी खडसेंची वर्णी. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आणि दुष्काळ जाहीर करा. सुप्रिया सुळेंची राज्य सरकारकडे मागणी. लोकशक्ती आपल्या मागे, मी लढायला निघालोय, तुम्ही साथ द्या. बैठकीत शरद पवारांचं वक्तव्य. जितेंद्र आव्हाडांची माहिती. शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांची जशी कोंडी झाली, तीच अवस्था अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांची होण्यास सुरुवात. जयंत पाटलांचा दावा. पुण्याच्या कारभारात अजित पवारांचा वाढता हस्तक्षेप. चंद्रकांत पाटलांकडनं अजित पवारांची शिंदेकडे तक्रार. तर अजित पवारांच्या बैठकांना भाजप आमदारांना बोलावलं जात नसल्याचाही आरोप. कथित बॉडी बॅग खरेदी प्रकरणी किशोरी पेडणेकरांच्या अडचणीत वाद. मुंबई सत्र न्यायालयानं पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर पंकजा मुंडे पुन्हा सक्रिय. महाराष्ट्रात देवदर्शन करत 11 दिवसांची शिवशक्ती यात्रा. 2024 लोकसभा निवडणुकीत 19 जागा लढवणार. 19 च्या 20 जागा होतील, पण 15 होणार नाहीत. खासदार संजय राऊत ठाम. नितीन गडकरींकडनं इथेनॉलवर धावणाऱ्या इलेक्ट्रिक कारचं उद्घाटन. BS6 Stage 2 मानांकनानुसार कार तयार. चीनकडनं नवा नकाशा समोर. अरुणाचल प्रदेश आणि अक्साई चीनला चीननं स्वतःच्या नकाशात दाखवला.